रामोशी समाजाची पंढरी मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत अखिल महाराष्ट्र बेरड बेडर रामोशी समाजाच्या कृती समितीची सभा. सदर मीटिंग मध्ये कृती समिती मधील समाविष्ट संघटना व नवीन समाविष्ट झालेल्या संघटना यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली व समाजाचे शासन दरबारी प्रलंबित प्रश्न, शासनाने दिलेले आश्वासने, भिवडी स्मारक, निधी आरक्षण विषयी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजाचे इतर सामाजिक व राजकीय पूर्णत्वास नेण्यासाठी नूतन अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व MM ग्रुपचे संस्थापक माननीय श्री मोहनराव मदने नाना यांची निवड करण्यात आली. यांची अखिल महाराष्ट्र बेरड बेडर समाज कृती समितीच्या अध्यक्षपदावर एकमताने निवड जाहीर करताना लोकांनी एकच जल्लोष केला. यावेळी प्रकाश खोमणे, माननीय रामचंद्र माकर, अप्पासाहेब चव्हाण, अनंता बापू चव्हाण, बदाम अण्णा माकर, रविकाका खोमणे, लखन चव्हाण, शरद माकर, पोपटराव खोमणे, अंकुशराव चव्हाण, अशोकराव खोमणे, अरविंद जाधव, कैलास चव्हाण, गुलाबराव भंडलकर, तानाजी गुजले, मालोजी जाधव, सांगवीचे उत्तमराव धनवटे, अक्षयराज माने, तुषार भैया खोमणे, सुनील जाधव, लालासो मजगुडे, बलदेव मदने, माऊली खोमणे, निलेश मदने, निखिल जाधव, अंकुशराव मडले आदी मान्यवर उपस्थित होते. रामोशी बेरड बेडर कृती समिती महाराष्ट्र राज्य या कृती समितीची पुनश्च स्थापना करण्यात आली. यापूर्वी झालेली होती, परंतु त्या याच्यामध्ये आम्ही अध्यक्षांची फेरनिवड केलेली आहे, कारण याला पूर्ण 3 वर्ष झाली आहेत आणि आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं की 3 वर्षानंतर अध्यक्षाची फेरनिवड होईल. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी MM मदने, ज्यांनी यापूर्वी उपाध्यक्ष या पदाचा कारभार स्वीकारला होता आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तो कारभार केल्यामुळे त्यांच्याकडे ती जबाबदारी आम्ही सर्व म्हणजे बहुसंख्येच्या यांनी जे संघटनेचे या ठिकाणी आम्ही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची एकमताने अशी निवड केली. त्यांच्या कृती समितीच्या पुढील वाटचालीबद्दल काय भूमिका असतील, म्हणजे तुमच्या समाजाच्या अपेक्षा काय असतील, या संदर्भात आपण काय सांगाल? आम्हाला रामोशी समाजाला आरक्षण असावं. जो आमच्या रामोशी समाजाला जो डाग लागला आहे की आम्हाला चोर दरोडेखोर म्हणलं जातं, हा डाग लवकरच या शासन दरबारी आमचा पुसावा. आणि आम्हाला कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये म्हणजे आज इष्टीत घेत होते म्हणले, मग पुढं काय आम्हाला पिंपटीत बसावतील का, याचा आमचा विचार मोठा चाललेला आहे. ह्या समाजाचा आत्तापर्यंत कुणीही विचार केला नाही आहे. आमचा समाज याच्यामुळं भरकटत राहिला गेला, तेव्हा आता ह्या कृती समितीच्या वतीने की काहीतरी होईल म्हणून मी अप्पासाहेब चव्हाण अध्यक्ष उमाईना एक संघटना क्षेत्रीय रामोशी महाराष्ट्र राज्य म्हणून मी आज ह्या MM मदन्यांना आमचा पाठिंबा आहे असा मी जाहीर करतो. आता तरुणांचे प्रश्न आहेत, शैक्षणिक आहे, सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, शासन आता ह्याकडे लक्ष कसं देणार, या बाबतीत समिती नेमकी कशा पद्धतीने काम करेल? आता कृती समितीच्या माध्यमातून आपण आमचा तसाच पाहिलं तर समाज शिक्षणापासून वंचितच आहे, परंतु शिक्षणाच्या बाबतीत आता आमच्या समाजाची वाटचाल चांगल्या पद्धतीची चालली आहे. कृती समितीच्या माध्यमातून आम्ही जी कामं केली त्यातून आम्ही महाराष्ट्रभर समाज संघटित करण्याचं काम आम्ही चांगल्या पद्धतीनं केलं आणि आज महाराष्ट्रात आमचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, सगळ्याच समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आत्ताच्या विधान परिषदेमध्ये झाला, त्यात आमच्या समाजाचा कुठेही उल्लेख झाला नाही. अगोदरच्या अध्यक्षांनी त्याचा फॉलोअप घेतला म्हणून सांगितलं, परंतु कुठलाच आमदार असू दे आमच्या समाजाचा कुठेही नाम उल्लेख केला नाही. त्यामुळं आम्ही अध्यक्षपदाचं सर्व संघटनांनी एकत्र येऊन अध्यक्षपद आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना बदलून आम्ही हा आरक्षणाचा मुद्दा पुढं चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम आम्ही सगळ्या संघटना एकत्र करून करणार आहे. दुसरी गोष्ट, शैक्षणिकदृष्ट्या समाजातूनच आमच्या शैक्षणाचे संकुलन काय उभा राहते का, शासनाची मदत आम्हाने होईल न होईल हा भाग नंतर जा. आमच्यातनंच एखादा शिक्षण संस्था तयार करण्याच्या माध्यमातून आम्ही विचार करू, कारण आमचा समाज शिक्षणापासून वंचित असल्यामुळं बरासा समाज पाठीमागे राहिला आहे. हे जे आम्ही समाजामध्ये प्रबोधन करू या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला कृती समितीचे अध्यक्ष या नात्यानं सांगतो.
रामोशी समाजाचे प्रश्न प्रलंबित राहिलेत बरेचसे, सातत्यानं सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या गोष्टी मांडल्यात, आम्ही ते सातत्यानं तरुण कार्यकर्ते मांडत आहोत, पण हे प्रश्न सुटण्यासाठी प्रामुख्यानं सर्वांची गरज आहे म्हणून ही कृती समिती तयार झालेली आहे. जे महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात संघटना काम करतात, मग नाशिकपासून ते पार जवळजवळ कोल्हापूरपर्यंत, इकडं सोलापूरपासून ते पार मुंबईपर्यंत, जो संपूर्ण भाग आहे आपला, 14 जिल्ह्यात रामोशी समाजाची लोकसंख्या आहे, या सगळ्या भागात जे पदाधिकारी काम करतात त्या सर्वांचं एकत्रीकरण करून ही कृती समिती जाहीर केली पाहून केली, आणि त्या कृती समितीचं मुख्य म्हणून आम्ही MM नाना मतदानांना त्या ठिकाणी घोषित केलं. त्याचं कारण असं आहे की जो माणूस समाजासाठी काम करायला निघाला आहे त्याला त्याचं त्या ठिकाणी काम करत असताना त्याला सर्वांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे, आणि म्हणून आरक्षणाचा समाजाचा मूळ प्रश्न आहे जो की आता सर्व समाजांनी उचललेला आहे. आम्ही त्यांच्या अगोदरपासून गेली 25 वर्ष सातत्यानं समाजाला आरक्षण मिळावं म्हणून STचं आरक्षण, त्याचं कारण असं आहे की सर्व कागदपत्र काढत असताना आम्हाला असं निदर्शन असालं, आपणही त्या संदर्भात दिल्लीपर्यंत आपण कागदपत्र वेलफेअर डिपार्टमेंट असेल, ट्रायबलचे लोक असतील, त्यांच्यावर भेटून त्याप्रमाणे डायलॉग केले, तिथून त्यांनी सांगितलं ज्या राज्यात जी जात राहते त्या जातीला त्या राज्य सरकारनं मान्यता देऊन तशा पद्धतीचा एक ठराव केंद्र सरकारला पाठवा, आणि म्हणून आम्ही मग आमच्याकडे ठराव आल्यानंतर त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू, पण त्या पद्धतीचा ठराव पाठीमागच्या वेळेस मिळाला नाही. आता जसं फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही धनगर समाजाचा प्रस्ताव मुंबई केंद्राकडे पाठवू, त्याप्रमाणे रामोशी समाजाचा सुद्धा प्रस्ताव त्यांनी पाठवा, अशा पद्धतीचं शिष्टमंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करणार आहे की रामोशी समाजसुद्धा प्रामुख्यानं आपण विचार करावा. म्हणून आरक्षणाचा मूळ प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, कुटीरोद्योग लघुउद्योग सुरू करण्यासाठी मुलांना जे काही गोष्टी लागतील तरुणांना त्या दृष्टिकोनातून मदत करण्याची, UPSC MPSC जी आमची मुलं करतात त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा निधी किंवा शासन स्तरावर त्यांना मदत होती का शिक्षणासाठी, अशा पद्धतीचा सर्वांगीण विचार या कृती समितीच्या माध्यमातून पुढील 3 वर्षासाठी होणार आहे, आणि म्हणून ही कृती समिती आज या ठिकाणी आम्ही जेजुरीत फाउंड केली. जेजुरी ही रामोशी समाजाची आयुध्यकाशी आहे, म्हणून या ऐद्यकाशीत जो निर्णय झाला, महाराष्ट्रातनं लोक कुलधर्म कुलाचार करण्यासाठी रामोशी समाजाचे लोक प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी सर्व जेजुऱ्या ठिकाणी येत असतात, म्हणून याच ठिकाणी खंडोबाचरणी माथा टेकून आम्ही ही कृती समिती तयार केली, आणि फक्त समाजासाठी काम करेल, आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी आज झाला. आपणही आमचा निर्णय आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत आमचा पोहोचवा, कारण हे चांगल्यासाठी संघटन आहे. आता बहुरंगी आणि बहुरंगी महाराष्ट्राच्या भूमीत खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची चळवळ ज्यांनी उभी केली असे आद्य क्रांतिकार उमाजी नाईक यांचा हा समाज, या समाजाच्या अंतर्मनाचा वेध घेणारी आज खऱ्या अर्थानं ती मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये आज या युवकांनी एकत्र येऊन जी कृती समिती स्थापन केली ही त्यांच्या भवितव्यातल्या विचारांची कृती समिती आहे. आजपर्यंत हा समाज शासनाने दुर्लक्षित ठेवला, परंतु शासनाच्या दृष्टिकोनामध्ये येण्यासाठी आज मात्र रामोशी समाजाने खरा टाव फोडलेला आहे, आणि याच माध्यमातून त्यांच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक विकासासाठी ते शासनाचा आता पाठपुरावा करत आहे. खऱ्या अर्थानं शासन या समाजाकडे दृष्टिकोन कसा ठेवतं आहे आणि कशाप्रकारे लक्ष देतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. मी विजयकुमार हरिशिंद्रे, युवा संवाद, जेजुरी.